नमस्कार मंडळी मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गवारीच्या शेंगाची भाजी वेळ न घालवता चला रेसिपीकडे जाऊया सगळ्यात प्रथम गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन पळी तेल घालून गवारीच्या शेंगा चांगल्या परतून घ्यायच्या आहे तेलामध्ये बघू शकता शेंगांचा कलर चेंज झालेला आहे आणि शेंगा चांगल्या परतून झालेल्या आहे आता काढून घेऊया तुम्ही ह्या शेंगा फक्त मीठ टाकून देखील मुलांना देऊ शकता आता आपण भाजी करायला घेऊया त्यासाठी त्याच कढईमध्ये तेल आहे राहिलेलं तेल आहे त्यामध्ये जिरं अजून राय घालायचे आहे आणि एक मोठा कांदा बारीक चिरून त्यामध्ये घालायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये गोल्डन ब्राऊन कलर येण्यापर्यंत कांदा चांगला फ्राय झालेला आहे बघू शकता सुंदर असा कलर आलेला आहे आता त्यामध्ये आल आलं लस पेस्ट घालायची आहे एक चम्मच परतून घ्यायचा आहे छानपैकी आता त्यामध्ये दोन चम्मच खोबऱ्याचा खीस घालायचा आहे हिंग धनिया पावडर एक चम्मच हळद लाल तिखट गोडा मसाला आणि परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाल्याला मसाला चांगला परतून झालेला आहे आता त्यामध्ये परतलेल्या गवारीच्या शेंगा घालायच्या आहे आणि दोन तीन सोबत आहे। ते तीन मिनटं चांगल्या मसाल्यासोबत परतून घ्यायचे आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा कर जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून घेऊया बघू शकता किती सुंदर अशी गवारीची भाजी दिसत आहे आता त्यामध्ये आपण एक कप पाणी घालणार आहोत मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन चम्मच शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे मी फक्त एक कप पाण्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही एक ग्लास पाणी घालू शकता त्यामध्ये आता झाकण लावून फक्त दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता आपली भाजी तयार आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा ब बाय